खाली निवेदन आहे ते होऊ दे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने नियम विधानसभा नियम 48 अन्वये निवेदन करतोय. अध्यक्ष महोदय, आम्हाला नेहमी वारंवार गद्दार म्हणणारे आणि आमच्याच मतांवर निवडून आलेले महागद्दार जे राज्यसभेवर निवडून गेले संजय राऊत यांनी काल एक ट्वीट केलेलं आहे. त्या ट्वीटमध्ये काय म्हटलंय अध्यक्ष महोदय, हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा ऍग्रो नावाने, भुजबळ साहेब, गिरणा ऍग्रो नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले, पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे, लवकरच स्फोट होईल, अशा प्रकारचं ट्वीट या महागद्दाराने त्या ठिकाणी केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे, सभागृहाला विनंती आहे, जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून माननीय विरोधी पक्ष नेत्यांना पण माझी विनंती आहे, कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून हे जे काही ट्वीट केलेलं आहे याची चौकशी करावी. त्या चौकशीमध्ये जर मी दोषी आढळलो, आमदारकीचा मंत्रीपदाचा नव्हे राजकारणाचा पण मी त्या ठिकाणी निवृत्त होईल. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, जर याच्यामध्ये खोटं आढळून आलं तर हे जे महागद्दार आहेत या महागद्दाराने पण आम्हाला नेहमी महागद्दार गद्दार बोलतात, आमच्याच गद्दारांच्या मतावर हे महागद्दार निवडून आलेले आहेत, तर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. दैनिक सामना हे जे आहे, दैनिक सामनाच्या संपादक पदाचा राजीनामा त्यांनी त्या ठिकाणी द्यावा. अध्यक्ष महोदय, हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादीची माननीय शरद पवारांची ही चाकरी करतात आणि हे आम्हाला शिकवतात. अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे, अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे. ठीक आहे मंत्री महोदय, आपण आता मालेगावच्या नागरिकांची ठीक आहे महाराष्ट्राची माफी मागावी आणि येणाऱ्या 26 तारखेपर्यंत जर याने मालेगावच्या नागरिकांची मालेगावच्या जनतेची महाराष्ट्राची जर माफी मागितली नाही ठीक आहे तर मालेगावचे शिवसैनिक हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचे ते शिवसैनिक आहेत, हेच शिवसैनिक. ठीक आहे मंत्री महोदय, गद्दाराला त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. सन्माननीय मंत्री महोदय, इंट्रोडक्शन महोदय, सन 2023 चे एवढं बिल झाल्यावर घेऊया ना दादा. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 12 महाराष्ट्र कर व्याज केसरकर साहेब बसून घ्या. सन 2023 चे विधानसभा बसून घ्या, विरोधी पक्ष नेते बोलतात, बसून घ्या विरोधी पक्ष नेते बोलतात, बसून घ्या विरोधी पक्ष नेते बोलतात. अध्यक्ष महोदय, सन्माननीय दादा भुसे साहेब, तुम्हाला जे काही मांडायचं ते तुम्ही मांडा, त्याच्यावर बसून घ्या, काही म्हणायचं बोलतात बसून घ्या, परंतु तुम्ही कारण नसताना आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेबांचं नाव घ्यायचं काहीच कारण नाही. इथं एक मिनिट ते सभा ह्याच्यात काढून टाका. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेते एक मिनिट, मंत्री महोदयांनी नियम 48 अन्वये जे निवेदन केलं आहे ते मी तपासून बघणार, त्यात जे काय अनुचित असेल ते मी रेकॉर्डवरनं काढीन. चला 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 महोदय, सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 14